वाटलं समजा कार्य करता येतं समजा पसार घालून जातं काय शिस्तच राहिली नाही कोणाला नाही आता पुढच्या टायमाला येऊ दे चांगला इंगाच दाखवणार आहे त्यांना रेनू काय आता पटापटा बोला माझ्याकडे जास्त टाइम नाही अगं एकदा इकडे बघ किती कसा दिसतोय अगं हसतेस कशा पाहिजे सांग कसा दिसतोय ध्यान दिसतंय नाही नाही झाक दिसतंय असं म्हणायचं होतं मला काय खुळ्या कात हसत बसली खुळ्या तर तू दिसायलाय बाई बघा काय खुळ्या कात हसत बसली आता येऊन तुमचं मुलाचं शर्ट बरोबर नाही दिसत अरे सुरेख दिसतोयस तू अगदी माझ्या समीर सारखा बघितलं बाई काय म्हणाल्या त्यांच्या मुलासारखा दिसतोय मी आता मी पण त्यांच्या मुलासारखा बाहेर जाणार आणि नोकरी करणार जा 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 तू पण परत ये पिल्लं जन्माला येतात आपण त्यांना वाढवतो मोठं करतो आणि मग ती घरटं सोडून निघून जातात पुन्हा कधीच परत न येण्यासाठी माझ्या समीर सारखी मला माहिती आहे तुझ्यावर अन्याय झालाय तुझ्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा आहे तुला आई वडील नाहीत आणि माझा मुलगा असून नसल्यासारखा पण तरीही तुला एक सांगते आपलं गाव आपली माणसं यांचं खूप महत्व असतं रे तिथे शहरात जाणं तिथे अन्न पाणी मिळवणं हे वाटतं तितकं सोपं नाही तू पुन्हा एकदा विचार कर मी आहेच तुझ्या मदतीला चला खूप कामं पडली आहेत निघायला हवं मला जर या मंदिराच्या बांधणीचा आपण विचार केला तर ती साधारण 11व्या शतकात झालेली असावी असं म्हणतात महाकाली आणि महासरस्वती मंदिरांपेक्षा महालक्ष्मी मंदिर थोडं उंच आणि दुमजली आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 3 उपआयतनं आहेत उपआयतनानंतर पोटमाळे वजा देवकोष्टी आहेत मंदिराची शिखरं मात्र अलीकडच्या काळात बांधली गेलेली आहेत महालक्ष्मी मंदिर हे स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे नक्षीकामासोबत इथे कोरलेली भित्तीशिल्प म्हणजे 64 योगिनी आहेत असं सांगितलं जातं या स्वरा अप्सरा सुंदरी आहेत आणि शृंगारमग्न अशा त्यांच्या विविध भावमुद्रा आहेत आता आपण ज्या महालक्ष्मी मंदिराची माहिती घेतली हे मंदिर साधारण 11व्या शतकातलं असा अंदाज बांधला जातो महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तिघींचा प्रासाद प्रासाद म्हणजे राजवाडा असं या वास्तूला म्हणावं लागेल महालक्ष्मी मंदिर परिसराचा जर आपण विचार केला तर इथे अनेक देवी देवतांच्या वास्तव्यानं हा परिसर पावन आहे इथं महाकाली महासरस्वतीची स्वतंत्र मंदिर आहेतच पण आजूबाजूच्या परिसरातही देवी देवतांची शोभा आहे महालक्ष्मी मंदिराशेजारी असणारं दत्त मंदिर म्हणजे इथल्या नाथ संप्रदायाची साक्ष शेजारी नवग्रह मंडप आहे मूळचा हा अष्टदिग्पाल मंडप या मंडपाच्या छतावर 8 दिशांचे दिग्पाल म्हणजेच रक्षक कोरलेले आहेत शेजारीच विठ्ठल रखुमाईचं सुंदर मंदिर आहे मुद्गलेश्वर मंदिरामध्ये आद्य शंकराचार्य विराजमान आहेत इथेच राधाकृष्णही आहेत यापुढे पंचगंगा साती आसुरा मंदिर दशावतार मंदिर आहेत महाकाली आणि महालक्ष्मी मंदिर आयतनांमध्ये कात्यायनी भरत शत्रुघ्न साक्षी विनायक तसंच पूर्वेकडच्या बाजूला शेषशाही मंदिर शनी मारुती महाविष्णू जरंडेश्वर हनुमान लक्ष्मीनारायण अतिबलेश्वर यांचं वास्तव्य आहे
मंदिराच्या दक्षिण बाजूला रंगभैरवाचं मंदिर आहे, जिथे सरस्वती मंदिर आहे त्याच्या बरोबर मागे शनी मंदिर आहे। अशा सगळ्या गोष्टींमुळे इथल्या परिसराला स्वर्गाचं रूप आलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही। कॅमेरामन दिनेश बरोबर वर्षा देशपांडे, साम न्यूज, कोल्हापूर। वाह, किती छान बोलतेस ग तू। शी इज वन ऑफ द बेस्ट रिपोर्टर इन अवर टीम। हा हा, ओ थँक यू। पण मॅडम तुम्ही इथे कशा? मी दर्शनासाठी आले होते, तेवढ्यात ऐकलं हिला बोलताना, म्हटलं पाहावं आपण हे रिपोर्टिंग कसं असतं ते। काय हो मॅडम, तुम्ही पण ना। अगं नाही खरं, सिरियसली। चला मग, अजून 2-3 स्टोरी बाकी आहेत, गप्पा गप्पा मारत जाऊ। हो चालेल, चलो चल। बघितलंस ना, आपली बाई लई दुःखी आहे र, तिचा पोरगा लई लांबे, काय म्हणतात ते फरेनात येत बी नाही कधी इथं भेटाय तिला। लय आठवण काढत असती त्याची, पण तो मात्र कधीच येत नाही। तू बी असंच करणार? एकदा का मुंबईला निघून गेला की तुझी भावंड तुझी अशीच वाट बघत बसतील। काय करावं काही कळतच नाही बघ, मुंबईला जायचं की नाही। यशा, लय विचार करू नकस। यशा, तू ते महाद्वार बघितलंयस का? असं म्हणत्यात महालक्ष्मीच दर्शन सगळ्यात पहिल्यांदा त्या महाद्वारात होतं म्हणा। आणि तो गरुड मंडप आहे ना, तो म्हण 18व्या शतकात बांधलाय। रेणू, तुला ते नगरखाना माहितीये ना? माहितीये। हा, तिकडे ते दीपस्तंभाची माळ पण आहे बघ। हा, आणि तिथे ते नाथपंथी साधू त्यांची समाधी बी आहे, आणि 4 दिवसाला 4 नार आहेत। अरे वा वा, पट्ट्या तुला बी सगळं माहिती की। चांगलंय चांगलंय। आणि मंदिरातलं आतलं खांब काय भव्य दिव्य आहे ती। आणि यशा, ते देवीच्या घराच्या आत शिरलं ना की जय विजय आहे ती, ते म्हणजे काय येताळ असं म्हणतात, म्हणजे असं पुस्तकात लिहिलंय। रेणू, मी ह्या आधी पण मंदिरात आलोय बघ, थोडी थोडीशी माहिती होती, पण आता तुझ्यामुळं नव्यानं सगळी माहिती कळली मला। कळली नव, बस अजून काय पाहिजे? रेणू, ते त्या बाई म्हणाल्या होत्या ना मला काहीतरी काम देणार म्हणून, नाही म्हणजे फुकटचं तुमच्या बरोबर इथे 2-3 दिवस झालं राहतोय म्हणून विचारलं। बाईंनी एकदा का सबूत टाकला ना कि त्या ते करणारच, विश्वास ठेव। नाही म्हणजे ते सारखं सारखं विचारायला कसं तरी वाटतंय म्हणून विचारलं तुला। न ग, काळजी करू। बरं चला निघाय हव। आता तू कुणीकडे निघालीस? कुणीकडे निघाली, तुझ्यासारखं लय वाट सरू आहेत ज्यांना वाट दावायची। म्हणजे तुला नाही कळायचं। चल येते मी। आग